मराठी इंडस्ट्री सोबतच बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण करणारे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना काही दिवसापासून यकृताचा आजार होता, मात्र आता अचानक त्रास वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निशिकांत यांना यकृताचा सोरायसिस हा आजार झालाय आणि त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. 2005 साली डोंबिवली फास्ट या सिनेमातून निशिकांत यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं. हा सिनेमा मराठीत सुपरहिट ठरला, तसेच या सिनेमाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. इवानो ओरुवान या तमिळ सिनेमाचं दिग्दर्शन देखील त्यांनी केलं होतं. तसंच त्यांनी 7 च्या आत घरात या मराठी सिनेमाचं लेखन देखील केलं होतं. बॉलिवूडमध्ये त्यांनी दृश्यम, फोर्स, मदारी, रॉकी हँडसम या सिनेमांचं दिग्दर्शन केलं. तसंच रॉकी हँडसम या सिनेमात त्यांनी जॉन अब्राहम सोबत स्क्रीन देखील शेअर केली. मराठी इंडस्ट्रीतील लय भारी हा त्यांनी दिग्दर्शित केलेला आणखी एक सुपरहिट सिनेमा ठरला होता. तसंच 2017 साली आलेल्या फुगे या मराठी सिनेमात त्यांनी काम केलं होतं. निशिकांत यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना त्यांच्या मित्रांनी केली आहे. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी. एक नर्वस एक्साइटमेंट सतत शूटिंगला होती की हा सीन बरोबर होतोय ना, हा सीन जसा कमर्शियली व्हायला, इथे म्हणजे हिरोची एंट्री करेक्ट झाली आहे ना, मग असं कधी केलेलं नव्हतं पूर्वी, त्यामुळे ती एक सतत भीती म्हणा, हुरहुर म्हणा, पण एक नर्वस एक्साइटमेंट म्हणा सतत होती. आणि त्यात एक वेगळी मजा आहे की तुम्हाला जे नॅचरली येतं किंवा क्वाझी रिअल किंवा रिअलिस्टिक सिनेमा ज्याला आपण म्हणतो, जो डोंबिवली फास्ट मुंबई मिरजान होता माझ्यासाठी, ते सोडून अगदी इट्स अ कम्प्लीट पॅराडाईम शिफ्ट की अदर एंड ऑफ द स्पेक्ट्रम ज्याला आपण म्हणतो की कम्प्लिटली कमर्शियल सिनेमा बनवायचा, तर मी कधीच बनवला नव्हता. तर मला खूप आता बरं वाटतंय की तो आणि जो काही रिस्पॉन्स प्रेक्षकांकडनं मिळतो आहे त्याबद्दल एक 4-5 दिवसापूर्वी तुम्ही प्लाझाला आपण भेटलेलो, तेव्हा आपण लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, जे इंटरॅक्शन तुम्ही केलं, तर जो काही रिस्पॉन्स लोकांकडनं मिळतो आहे, ज्या पद्धतीने अक्षरशः लोक रांगेत उभं राहून तिकीट्स वगैरे काढतात, त्याबद्दल तो आणि तिकीट आम्हालाही नाही मिळालं. नाही काय सांगू, आनंदच आहे. म्हणजे आता कसं एक्सप्लेन करू मी की हे माझ्या बाबतीत पहिल्यांदाच होत आहे, तर मला वेगळीच एक्साइटमेंट आहे. म्हणजे देर इज ऑलवेज अ फर्स्ट टाईम इज द बेस्ट ज्याला आपण म्हणतो, की हे प्रथमच होत आहे माझ्या बाबतीत. आणि मला ॲक्च्युली 1-2 विश्वास बसत नव्हता, मी माझ्या मित्रांना म्हटलं पण अरे आपणच बनवला नाही हा पिक्चर, असंही झालं अनेक वेळा. पण खरंच खूप मनापासून आनंद आहे आणि थोडंसं ज्याला म्हणतो ना आपण की थोडं सरप्राईज पण आहे की मला एक्सपेक्टेड होतं पण एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. व्हेरी ऑनेस्टली उस गली में नाही गया था मैं की रेकॉर्ड वगैरे काही असं. मलाच हे होतं की मला स्वतःला प्रूव्ह करायचं की मी असा चित्रपट करू शकतो का किंवा नाही करू शकत. आणि कुठेतरी मनाची तयारी होती की लोक म्हणणार अरे कालपर्यंत हा बरा होता, याला काय झालं, असे पिक्चर का बनवायला लागला, अशी एक मनाची तयारी होती की हां हे एक वेळ मला थोडं सहन करावं लागेल. पण हाही एक जॉनरा जो आहे सिनेमाचा किंवा हा जो एक प्रकार आहे सिनेमाचा, तो मला करून बघायचा होता की एक सरळ साधी गोष्ट, म्हणजे आपण गेली 30 वर्ष बघितली तीच गोष्ट परत नव्याने मांडायची आणि त्यात ऑडियन्सला इन्वॉल्व करायचं, त्यांना एक्साईट करायचं, त्यांना पोटभर करमणूक द्यायची. हे मला गेल्या 2 वर्षाच्या प्रक्रियेत असं लक्षात आलं आहे की असं आउट अँड आउट कमर्शियल चित्रपट बनवणं खूप खूप कठीण असतं आणि खूप विचार करून बनवावा लागतो.